नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी तेजस्विनी उपाध्ये, ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र बारामती कृषी ॲप आयोजित आजच्या परिसंवादामध्ये सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत करते. मान्सूनचे आगमन राज्यात झालेले आहे. महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पेरणी योग्य पाऊस झाल्यामुळे शेतकरी बांधवांची आता पेरणीची तयारी सुरू झाली आहे. त्यातच आनंदाची बाब म्हणजे भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदा पाऊस सरासरीपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. यासाठी आपण आजच्या परिसंवादादरम्यान खरीप हंगाम नियोजन कसे करावे याची सविस्तर माहिती घेणार आहोत. मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहे श्री संतोष करंजे सर. सर सध्या विषय विशेष तज्ञ कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे कार्यरत आहे. तर सरांना मी विनंती करते की आजच्या परिसंवादाला सुरुवात करावी. तसेच शेतकरी बांधवांचे काही प्रश्न असतील तर त्यांनी कमेंटद्वारे सादर करावे. सर परिसंवादाच्या शेवटी मार्गदर्शन करतील. सर आजच्या परिसंवादाला सुरुवात करावी. धन्यवाद तेजस्विनी उपाध्याय मॅडम. आज आपण कृषी विज्ञान केंद्र बारामती आणि कृषी ॲप यांच्या संयुक्त विद्यमाने खरीप हंगामाच्या तयारीविषयीचे आणि खरीप हंगामातील विविध पिकांच्या लागवड तंत्रज्ञानाविषयी माहिती घेणार आहोत. तर सर्वप्रथम सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि सगळ्यात आनंदाची बातमी म्हणजे पूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारचे पाऊस येतोय. काही ठिकाणी अतिवृष्टी व्हायला लागलेली आहे, त्यामुळे पाण्याचं आपल्याला आता कमतरता राहणार नाही अशी शक्यता महाराष्ट्रामध्ये तर झालेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, यावर्षी पाऊस वेळेमध्ये असल्यामुळे आपल्याला पिकाचं नियोजन करणं अतिशय सोपं होणार आहे. तर सर्वप्रथम सर्व शेतकरी बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे की आपण आता खरीप हंगाम आलेला आहे तर लगबग करून गडबडीमध्ये कोणतंही बियाणं औषधं खरेदी करू नये. पूर्णपणे अभ्यासपूर्ण माहिती घेऊनच आपल्याला बियाण्याची निवड करायची आहे. सगळ्यात महत्त्वाचं, गेल्या वर्षी जर आपण चांगल्या प्रकारे उत्पादन काढलं असेल, जसं तूर असेल, सोयाबीन, उडीद, मकाचं शक्यतो हायब्रिड वाण असतात, परंतु उडीद, मूग, सोयाबीन, तूर किंवा कांद्याचं चांगल्या प्रकारचं बियाणं जर आपण धरलं असेल तर ते बियाणं आपण यावर्षीही वापरू शकतो. याच्यामध्ये जे जे सरळ वाण आहेत त्या सरळ वाणाचं बियाणं आपण घरच्या घरी साठवून करून यावर्षी वापरू शकतो. फक्त ते बियाण्याची जी उगवण क्षमता आपण पहिल्यांदा तपासून पाहावी. यासाठी साधी आणि सोपी पद्धत जी आहे की आपण गोणपाटामध्ये 100 बियाणे मोजून ओलसर करून जर ते ठेवले तर 4 ते 5 दिवसामध्ये आपल्याला समजतं की त्या बियाण्यामध्ये उगवण क्षमता किती आहे, त्याच्यामध्ये रोगट बियाणं किती आहेत, चांगल्या प्रतीने वाढणारे बियाणे किती आहेत, याच्या आधारे आपल्याला एका एकरामध्ये किती किलो बियाणं पेरायची आवश्यकता आहे हे समजतं. जर त्या ठिकाणी 60% उगवण असेल तर 1.5 पट बियाणं आपल्याला वापरावं लागेल, 70% असेल तर 1.25 पट बियाणं वापरावं लागेल, 90% असेल तर आपण शिफारसीप्रमाणे ते बियाणं पेरणीसाठी घेऊ शकतो. म्हणून उगवण क्षमता आपण चेक करून बघितली पाहिजे, त्याचबरोबर चांगल्या प्रतीचं निवडलेलं बियाणं आपण, ज्याचं गेल्या वर्षी आपल्याला चांगलं उत्पादन आलं, रोगमुक्त पीक आलं, त्याचं बियाणं आपण पुन्हा धरू शकतो. त्यासाठी सर्वप्रथम आपण मूलभूत बियाण्यापासून जे पायाभूत बियाणं तयार केलं जातं आणि पायाभूतपासून प्रमाणित बियाणं केलं जातं, त्या प्रमाणित बियाणं म्हणजे संशोधकाने तयार केलेलं बियाणं महाबीजसारख्या कंपनीकडे किंवा शेतकरी उत्पादक कंपनीच्या प्रक्षेत्रामध्ये सर्टिफाय केलं जातं, फाउंडेशन तयार केलं जातं, त्या फाउंडेशन बियाण्याच्या अवस्थेतून पुन्हा आपल्याकडे प्रमाणित बियाणं येतं. त्या प्रमाणित बियाण्याचं आपण बियाणं घ्यायचं आणि ते बियाणं किमान 2 वर्ष तरी आपण बियाणं म्हणून पुन्हा वापरू शकतो. यासाठी प्रमाणित बियाणं कसं ओळखायचं, तर ज्या ठिकाणी आपण मार्केटमध्ये दुकानदाराकडे बियाणं घ्यायला जातो त्या दुकानदाराकडे आपण त्याची रिसर पावती घ्यायची. त्याच्या पावतीवर लिहिलं गेलं पाहिजे की प्रमाणित बियाणं आणि त्याचा टॅग नंबर हा त्याच्यावर आला पाहिजे किंवा लॉट नंबर त्या बियाण्याच्या पावतीवर आला पाहिजे. तसेच हे बियाणं जे टॅग आहे किंवा त्याच्यावरचं असणारं लेबल जे आहे त्याच्यामध्ये निळ्या रंगाचं लेबल असलं पाहिजे
निळा आणि हिरवा रंग असं दोन रंगाची लेबल त्याच्यामध्ये लावलेले असतात. तशा प्रकारचं सर्टिफाईड बियाणं आपण घेतलं पाहिजे, त्यासाठी खात्री करून घ्यायची की हे सर्टिफाईड बियाणं आहे का नाही. सर्टिफाईड बियाणं ज्या ठिकाणी उपलब्ध नाही त्या ठिकाणी सत्यता दर्शक म्हणजे फक्त हिरवं लेबल लावणारं बियाणं असतं. तर ते हिरवं जरी असेल तरी त्याच्यामध्ये आपण पाहायचं की ती व्हरायटी योग्य आहे का, कोणत्या प्रकारचा वाण आहे, तो वाण आपल्याला जो सांगितला आहे त्याच वाणाचं बियाणं आहे का हे खात्री करून आपण घेतलं पाहिजे. म्हणजे हे प्रमाणित बियाण्याचं आपण बियाणं पुन्हा पुन्हा किमान 3 वर्ष 2 वर्ष हे धरू शकतो. म्हणून सर्वांना कळकळीची विनंती आहे की आपण बियाणे निवडताना योग्य काळजी घ्या. दुसरं, ज्यावेळी हे बियाणं आपण पेरणार त्या पेरण्याच्या वेळी आपण बियाण्याची बॅग खालच्या बाजूने फोडायची. ज्या ठिकाणी लेबल आहे त्या लेबलची बाजू आपण कधीही फोडायची नाही, त्याच्या खालच्या बाजूनं बॅग फोडायची आणि ती लेबल आणि पावती जपून ठेवायची. आणि त्याचबरोबर त्यातलं किमान 100 ग्रॅम बियाणं हे राखून ठेवायचं. समजा उगवण झाली नाही तर आपल्याला ह्या बियाण्याची तक्रार करायची असेल तर आपण हे तालुका कृषी अधिकाऱ्यांच्याकडे करू शकता. त्यासाठी हे बियाण्याची बॅग पावती आणि त्यातलं थोडंसं बियाणं आपण जे 100 ग्रॅम बियाणं राखून ठेवायचं की जे आपल्याला पुन्हा पुन्हा चेकिंगसाठी फायद्यातलं ठरतं. तर ही काळजी आपल्याला घेण्याची गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आता पाऊस खूप झालेला आहे. पाऊस झाल्यामुळे ज्या भागामध्ये कमी पाऊस झाला आहे त्या ठिकाणी पेरणी करायची नाही. किमान 80 mm पाऊस मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय आपण पेरणी करायची नाही. 80 mm पाऊस आणि पाऊस झाल्यानंतर पुरेसा वापसा झाल्यानंतरच पेरणी करायची. अतिओल किंवा कमी ओलीवर पेरणी केली तर ते बियाणं उगवणार नाही किंवा जे जागेवर आपलं बियाणं सडून जाईल ते उगवण्याच्या ऐवजी कुजून जाईल. त्यामुळं तक्रार करून किंवा हे करण्यापेक्षा कधी आपण त्याची उगवण क्षमता योग्य आहे का नाही हे सगळं चेक करून वापसा योग्य आलाय का नाही हे पाहून मगच पेरणी करायची. आता वापसा सांगायला नको, प्रत्येकाला माहिती वापसा कधी येतो. परंतु वापसा चेक करायचा झाला तर आपण रानामधली माती आपल्या मुठीमध्ये बांधून हवेमध्ये जर तो गोळा फेकला आणि तो हवेत फुटला तर वापसा योग्य आहे. तो गोळा असाच घट्टपर्यंत राहून गेला तर समजायचं की याच्यामध्ये वापसा अजून यायची वेळ आहे, वल अजून जास्त आहे. त्यामुळे पेरताना पण बियाणं तुमच्या फणामध्ये अडकून राहू शकतं. त्याच्यामध्ये चिखलाचे गोळे तसेच राहिल्यामुळे बियाणं त्या फणामधून बोललं जाणार नाही. म्हणून वापसा योग्य साधला गेला पाहिजे आणि पुरेशा ओली ठिकाणी बियाणं पेरलं गेलं पाहिजे. उथळ पेरणी किंवा खोल पेरणी झाली नाही पाहिजे. यात सगळ्यात महत्त्वाचं जे आहे, बाजरीचं बियाणं उथळ पेरावं लागतं आणि सोयाबीनचं बियाणं थोडंसं 2 इंचपर्यंत खोलीपर्यंत पेरावं लागतं. जर आपण ते उथळ पेरलं तर बाजरी योग्य उगवते, परंतु वापसा त्याचा योग्य असला पाहिजे. तसं बियाण्याच्या खोली आपण चेक करून पेरलं पाहिजे. जास्त ज्याला जे खोलीमध्ये पेरणं गरजेचं आहे त्याप्रमाणे बियाणं आपल्याला पेरावं लागतं. जास्त उथळ आणि खोल हा जो नियम आहे तो प्रत्येक पिकांमध्ये वेगवेगळा आहे, तर आपण ते चेक केलं पाहिजे. आता सगळ्यात महत्त्वाचं, सध्या आपल्या बियाण्यामध्ये उडदाचं पीक महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी होणार आहे. तर माझं सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण उडीदची पेरणी 15 जूनपूर्वी करणं आवश्यक आहे. जेवढं लेट जेवढं उशिरा तेवढं उत्पादन कमी. त्यामुळे 15 जून हे अतिशय योग्य कालावधी आहे. जास्तीत जास्त 30 जून यापर्यंत वापसा आल्यानंतर मूग आणि उडीदची पेरणी करायची. याचं उत्पादन योग्य जर घ्यायचं असेल, रोगमुक्त कीडमुक्त पीक जर ठेवायचं असेल तर योग्य कालावधीमध्ये पेरणं गरजेचं असतं. आणि त्यासाठी आवश्यकतेप्रमाणे आपल्याला पेरणी अंतर म्हणजे उडीद आणि मूग जे आहे ते एका एकरासाठी 5 किलो बियाणं आपल्याला पुरेसं असतं. पेरताना हे दोनही पिकं 18 इंचाच्या हे 12 इंचाच्या पाबरीने पेरायची. म्हणजे दोन फणातील अंतर 12 इंच म्हणजे 1 फूट राखलं गेलं पाहिजे. आणि ते 1 फूट अंतर म्हणजे 12 इंचाचं अंतर दोन फणातलं राखून आपण पेरणी करायची आहे. यासाठी तिफन
किंवा ट्रॅक्टर चलित BBF यंत्राच्या साह्याने आपले जर केले तर त्याचा जास्त फायदा होते. BBF म्हणजे रुंद गादी वापा पद्धतीने पेरणी करण्याची पद्धत. तर याचा फायदा असा होतो की रुंद गादी वापा पद्धतीने आपण उडीद, मूग, सोयाबीन, तूर किंवा कपाशी यासारखी पिकं रुंद गादी वाफ्यावर पेरली तर गादी वाफ्यावर हे पीक पेरलं जातं आणि वाफ्याच्या दोन्ही बाजूला ज्या सऱ्या पडतात त्या सऱ्यामधून झालेलं जास्तीचं पाणी त्या सऱ्यामधून निघून जातं किंवा पाऊस आपला लिमिटेड पडला तर त्या सऱ्यामध्ये पाणी जागेवर थांबतं, आणलं जातं आणि ते जागेवर पाणी मुरतं. त्याचा फायदा त्या पिकाला निचरा योग्य होण्यासाठी आणि ज्यावेळी पाणी कमी पडतं त्यावेळी त्या पाण्याचा ओलावा टिकून ठेवण्यासाठी या मधल्या ज्या सऱ्या पडतात गादी वाफ्याच्या तो त्याच्यासाठी फायद्यातल्या ठरतात. सगळ्यात महत्त्वाचं मूग आणि उडीद सारखं पिकाला मर रोग काही अंशी येण्याची शक्यता आहे. मर हा मूळकोज किंवा फुजारियम नावाची जी बुरशी आहे त्याच्यामुळे त्या मुळावर ती बुरशी आल्यामुळे आणि ज्या ठिकाणी पाणी जास्त साठते त्या ठिकाणी मर रोग हा येण्याची शक्यता असते. तर त्यासाठी आत्ताच आपल्याला बियाण्याला बीज प्रक्रिया करायची गरज आहे. सोयाबीन असेल, तूर असेल, मूग असेल, उडीद असेल, कांदा असेल किंवा इतर पिकं बाजरी, मका यासारख्या सर्व पिकांना आपल्याला बियाण्याला पेरणीपूर्वी ट्रायकोडर्मा विरडी नावाचे जैविक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करायची आहे. त्याचबरोबर मूग आणि उडीद पिकासाठी त्या मूग उडीद गटामधील जो रायझोबियम आहे त्या रायझोबियमची बीज प्रक्रिया 1 किलो बियाण्याला 25 ग्राम किंवा 25 मिली लिक्विडमधलं जर असेल तर 1 किलो बियाण्याला 25 मिली रायझोबियम आणि 25 मिली स्फुरद विरघळणारा जीवाणू ज्याला आपण PSB म्हणतो, फॉस्फेट सोल्युबिलायझिंग बॅक्टेरिया, याची बीज प्रक्रिया पेरणीपूर्वी 15 मिनिटे सावलीमध्ये बियाणं सुकवून करायची. या बियाण्याला सावलीमध्येच बियाणं पसरून ठेवायचं आणि त्याच्यामध्ये रायझोबियम, PSB आणि ट्रायकोडर्मा या तिन्हीची बीज प्रक्रिया सावलीमध्ये बियाण्याला करायची आणि सावलीमध्ये बियाणं सुकवून ते बियाणं आपण पेरणीला घ्यायचं. त्याचा फायदा हा असा होतो की ते बियाणे पेरणीबरोबर त्या बियाण्याबरोबर हे जीवाणू जमिनीमध्ये जातात आणि ते जीवाणू जमिनीमध्ये आपोआप वाढतात. जसं आपण दही लावताना एक चमचाभर मुरवण टाकतो ते एक चमचाभर मुरवण म्हणजेच 1 लाख बॅक्टेरिया. हे बॅक्टेरिया ज्यावेळी दुधात जातात तेव्हा ते दुधाचं दही तेवढ्या प्रमाणामध्ये वाढतात म्हणजे 1 लाखाचे करोडो बॅक्टेरिया हे जमिनीमध्ये आपोआप वाढतात. हे सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला करायचं आहे आणि अशा प्रकारचेच हे जीवाणू ज्यावेळी आपण बियाण्याला पेरणीमार्फत देतो त्यावेळी हे एक प्रकारचं विरजन जमिनीमध्ये जातं आणि जमिनीमध्ये ते जीवाणू आपले आप वाढतात आणि त्यामुळे सर्व प्रकारची जी अन्नद्रव्य आहेत त्याच्यामध्ये नत्र स्फुरद जो आपण देणार आहे ते सर्व नत्र स्फुरद त्या पिकाला उपलब्ध होतं या जीवाणूंमुळं. कारण जीवाणूंची संख्या आपल्या इकडे जमिनीमध्ये आता कमी व्हायला लागली आणि त्याच्यासाठी बीज प्रक्रियेद्वारे हे जीवाणू आपण देण्याची गरज आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची जी बाब आहे की या पिकांना पेरणीवेळी आपण रासायनिक खतं द्यायची आहेत आणि रासायनिक खतं ही शक्यतो शेणखत आणि रासायनिक खतं ही एकत्र दिली पाहिजेत किंवा शेणखत घातल्याशिवाय रासायनिक खतं देऊ नये. किमान मूग उडीदसाठी एका एकरासाठी 2 टन हे शेणखत, चांगलं कुजलेलं शेणखत आणि त्या शेणखतामध्ये जर सांगितलेले जीवाणू जर मिक्स केले तरी अतिउत्तम. त्याच्यामध्ये बेसल डोज घालून आपण ज्या ठिकाणी पेरणी करणार त्याबरोबर टाकायची. आता बेसल डोज म्हणजे उडीद आणि मूग वर्गीय पिकासाठी किंवा तुरीसारख्या पिकासाठी, बागायती पिकासाठी किंवा जिरायती पिकासाठी एका एकरासाठी 1 बॅग 1846 ज्याला आपण DAP म्हणतो किंवा सम्राट नावाचं 1846 मार्केटमध्ये येतं ते किंवा कुठल्याही कंपनीचं DAP असेल ज्याला 1846 म्हणतो ते खत एका एकरासाठी 1 बॅग 50 किलो आणि 10 किलो गंधक हे शेणखतामध्ये मिक्स करून जर आपण टाकलं तर त्याचे निष्कर्ष अतिशय चांगले येतात. नुसतं रासायनिक खत कधी आपण वापरू नये त्यासाठी
शेणखताचा आधार घेतला पाहिजे, शेणखत आपण जमिनीमध्ये त्यासोबत दिलं पाहिजे. त्याच्यानंतर पीक पेरल्यानंतर साधारण 15 दिवसाच्या दरम्यान उडीदमध्ये गेल्या वर्षी मर रोगाचा प्रादुर्भाव ज्या झाला आणि काही ठिकाणी चक्रीभुंगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणे व्हायला लागला, तर चक्रीभुंगा सारखं जे काही कीड आहे ती कीड पीक नष्ट करते. तर यासाठी पीक पेरल्यानंतर 15 दिवशी उगवून आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये क्लोरो अधिक सायपरमेथ्रिन असणार, क्लोरोपायरीफॉस अधिक सायपरमेथ्रिन जे घटक आहे याचं कीटकनाशक आपण फवारणी करायची, म्हणजे ते चक्रीभुंगा जो आहे तो मारण्याचं काम आपण करतो. किंवा बीज पेरताना आपण पेरणीपूर्वी बियाण्याला कार्बोसल्फानची बीज प्रक्रिया जरी केली तर चक्रीभुंगाचा आपण प्रादुर्भाव कमी करू शकतो. तर हे अतिशय महत्त्वाचं आहे. उडदाच्या बाबतीत जर बियाण्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर उडदामध्ये TAU 1 ट्रॉम्बे अकोला उडीद नंबर 1 किंवा धारवाड उडीद नंबर 1 हे 2 व्हरायटी अतिशय उत्तम आहेत. मार्केटमध्ये ते बियाणं उपलब्ध आहे, तर या बियाण्याचे आपण बियाणं घ्यावं आणि ते पुन्हा पुन्हा बियाणं आपण राखून ठेवलं तर ते बियाणं पुन्हा पुन्हा आपण धरू शकतो. याचं उत्पादन पण अतिशय चांगले येत आहे. फक्त पेरणी सांगितल्याप्रमाणे आपण या योग्य नियोजनाप्रमाणे करा, निश्चित तुम्हाला उडीद आणि मूग अतिशय चांगलं उत्पादन देऊन जातील. दुसरं, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त होणारं जे पीक आहे ते तुरीचं पीक आहे. शेतकरी बांधवांना सांगण्याच्यासाठी मला खूप आनंद होतो की बारामती परिसरामधील काही शेतकऱ्यांनी 1 एकर क्षेत्रामध्ये तुरीच्या उत्पादनातून 15 क्विंटल उत्पादन काढलेलं आहे. 15 क्विंटल आणि गेल्या वर्षीचे जे मार्केट रेट आहे ते जर बघितले आपण तर जवळपास 10,000 पासून 12,000 रुपये प्रति क्विंटल इतके तुरीचे आपल्याला भाव मिळालेले आहेत प्रति क्विंटलला. जर आपण योग्य नियोजन केलं तर आपण 15 क्विंटलपर्यंत तुरीचं उत्पादन काढू शकतो. हे आम्ही बऱ्याच शेतकऱ्यांना दाखवून दिलेलं आहे. काही शेतकऱ्यांनी 20 ते 22 क्विंटलपर्यंत उत्पादन काढलेलं आहे. तर यासाठी आपल्याला योग्य वाहनाची निवड करण्याची गरज आहे. मी सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे नवीन वाहन संशोधन केलेलं आहे. मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत बदनापूर कृषी संशोधन केंद्रामध्ये तुरीवर मोठ्या प्रमाणामध्ये संशोधन केलं जातं आणि त्या ठिकाणी विकसित केलेल्या वाहनामध्ये सगळ्यात चांगला वाहन जो आहे तो BDN 2013-41 म्हणजेच त्याला गोदावरी नावानं संबोधित केलं जातं. गोदावरी नाव तिला दिलेलं आहे. तर त्याचं प्रमाणित बियाणं आपण मार्केटमध्ये जिथं उपलब्ध आहे त्यापासून घेतलं पाहिजे. त्याच्यामध्ये अतिशय चांगलं उत्पादन आलेलं आहे. गेल्या वर्षी काही शेतकऱ्यांनी त्या तुरीचा खोडवा पण धरला होता, परंतु खोडवा धरण्यासाठी जे टेक्निक आहे ते योग्य नाही राखलं तर त्याच्यामध्ये रोगराई जास्त पसरू शकते. त्यामुळे माझा सल्ला राहील की आपण ज्यांना खोडवा राखायचा त्यांनी योग्य सल्ला करून नियोजन करावं, अन्यथा फक्त लागण जर आपण जरी त्याची केली तरी 1 एकरामध्ये 15 क्विंटल इतकं उत्पादन येतं. आज 15 क्विंटल उत्पादन म्हणजे 10,000 रुपयाच्या जरी आपल्याला मार्केट रेट मिळाले या वर्षीप्रमाणे तर 1.5 लाख रुपयाचं उत्पादन आपल्याला तुरीच्या पिकामधून मिळतं. मग यासाठी गोदावरी वाहन आपण निवडू शकतो, किंवा गोदावरीपेक्षा जर गोदावरी नाही मिळालं तर आपल्याला त्याच्या अगोदरचा वाहन जो आहे तो BDN 711 हा पण बदनापूरच्या कृषी संशोधन केंद्रामध्ये विकसित केलेला आहे. याच्यामध्ये मर रोग आणि वाहन रोगाचं प्रमाण कमी आहे, याच्यामध्ये प्रतिकार क्षमता याच्यामध्ये जास्त आहे. त्यासाठी हा आपण वाहन निवडला पाहिजे. पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विभागातल्या शेतकऱ्यांसाठी हे 2 वाहन अतिशय योग्य आहेत. दुसरं, मराठवाडा नंतर जे विदर्भातल्या शेतकऱ्यांसाठी जर आपल्याला नियोजन करायचं असेल तर विदर्भातल्या शेतकऱ्यांसाठी तुरीचा PKV अश्लेषा हा वाहन उत्तम आहे. तर अश्लेषा हा पण लाल रंगाचा वाहन आहे आणि BDN 711 आणि गोदावरी जो आहे तो पांढऱ्या रंगाचा वाहन आहे. तर ज्या भागामध्ये लाल रंगाची आवश्यकता आहे त्या ठिकाणी अश्लेषा पण आपण निवडू शकता. हे नवीन वाहन आहेत. मी जुन्या वाहनांविषयी जास्त बोलणार नाही कारण बरेचसे जुने वाहन आहेत, पण ज्या शेतकऱ्यांना उत्पादन चांगलं घ्यायचं आहे त्यांनी या नवीन वाहनांवर काम केलं पाहिजे.
पिकेबी अश्लेषाचं बियाणं तुम्हाला पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये आपल्याला मिळेल. BDN 711 आणि गोदावरी या वाणाचं बियाणं मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी या ठिकाणी मिळेल. आणि PKV अश्लेषा म्हणजे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला या ठिकाणी मिळेल. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील क्षेत्रामध्ये लाल रंगाचे तुरीचा जर विचार केला तर आपल्याला फुले विपुला ही पण उत्तम वाण आहे. फुले विपुलाचं आपण बियाणं यावर्षी जर उपलब्ध झालं तर तेही घेऊ शकता. फक्त फुले विपुला जो आहे हा थोडा अर्ली आहे, लाल रंगाचा आहे. परंतु BDN 711 हा 160 दिवसापर्यंत निघतो. BDN 2013-41 गोदावरी जो आहे हा 165-70 दिवसापर्यंत जातो. म्हणजे 711 पेक्षा 15 दिवस लेट आहे, परंतु उत्पादनाला त्याच्यापेक्षा जास्त आहे. आणि विपुला हा लाल रंगाचा वाण आहे. PKV अश्लेषा जो आहे अश्लेषा 160 दिवसापर्यंत जाते, तर तो लाल रंगाचा वाण पण आपण तिकडच्या भागासाठी निवडा, अकोला वगैरे विदर्भ भागासाठी. तर हे वाण आपण सध्या मार्केटमध्ये अतिउत्तम आहेत. आता तुरीच्या बाबतीत लागवड अंतर महत्त्वाचं आहे. आपण गोदावरी वाण सोडून बाकीचे जे वाण आहे त्याला लागवड अंतर 4 फूट बाय 1.5 फूट इतकं राखलं पाहिजे. दाट पेरणी झाली नाही पाहिजे. 4 फूट कमीत कमी अंतर, 2 ओळीतलं अंतर असलं पाहिजे. भारी रानं असतील तर आपण 4.5 ते 5 फूट बाय 1.5 फूट इतकं अंतर राखू शकतो. म्हणजे 2 ओळीतलं अंतर 4.5 आणि 2 रोपातलं अंतर 1.5 फूट एवढं अंतर राहिलं पाहिजे. त्याचबरोबर गोदावरीच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर गोदावरी मध्यम स्वरूपाच्या रानामध्ये 6 फूट अंतर राखा 2 ओळीतलं, 6 बाय 1.5. भारी रान असेल तर 7 बाय 1.5 इतकंही अंतर त्याला कमी पडतं. आणि एवढं अंतर राखल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आत्ता उडीद किंवा सोयाबीन किंवा मूग याची आंतरपिकं घेऊ शकतो. म्हणजे 4:1 या प्रमाणामध्ये आपण 4 ओळी उडीद मूग आणि किंवा सोयाबीन आणि 5वी ओळ ही तूर अशा पद्धतीने आपण करू शकतो. किंवा 4:2 या प्रमाणामध्ये पण आंतरपीक आणि तुरीच्या 2 ओळी या पद्धतीने पण जाऊ शकतो. पण अंतर योग्य जेवढं राखलं जाईल तेवढं उत्पादन जास्त येईल. तुरीसारख्या पिकाला आपण ठिबक सिंचन केलं तर अतिउत्तम आहे, कारण त्याला अजून जास्त आपल्याला पाण्याचं आणि खताचं नियोजन योग्य प्रमाणात करता येईल. ज्यावेळी पाण्याची ओढ बसेल त्यावेळी ठिबक सिंचनमधून पाणी देता येईल. तर यासाठी अतिशय स्वस्तातली ठिबक सिंचन यंत्रणा पण मिळते, ती आपण निवडली तर त्याचा फायदा होईल. आता तुरीच्या बाबतीत, उडदाच्या बाबतीत, सोयाबीनच्या बाबतीत किंवा मुगाच्या बाबतीत आपण पेरल्यानंतर उगवणीपूर्वीचं एक तणनाशक मारलं पाहिजे. पेरल्यानंतर लगेचच वापशावर आपण पुढून पाठीमागं पेंडिमेथिलिन नावाचं जे तणनाशक आहे ते 2.5 लिटर पाण्यामध्ये 700 मिली या प्रमाणामध्ये जमिनीवर वापशावर ओल असली पाहिजे. त्याप्रमाणे पुढून पाठीमागं आपण फवारत गेलं पाहिजे की जेणेकरून ज्या ठिकाणी पाय पडेल फवारताना त्या ठिकाणी तण उगवेल. म्हणून कधीबी फवारणी करताना पुढून पाठीमागे आपण फवारत जायचो, म्हणजे त्याची एक फिल्म तयार होते जमिनीवर आणि जे काही तण उगवणार आहे ते तण उगवण्यापासून हे तणनाशक त्याला अटकाव करतो आणि फक्त पीकच त्याच्यातून येतं. म्हणजे जे काय मुख्य पीक आहे ते वाढीसाठी हे रोकत नाही, परंतु जे येणारे तण आहेत त्यांना वाढीपासून रोखण्याचं काम हे तणनाशक करतं. यासाठी पेंडिमेथालिन हा अतिशय चांगला घटक आहे. ते आपण जमिनीमध्ये फवारायचं, त्याची कुठली हानी आपल्या जमिनीमध्ये होत नाही. तर तुरीसाठी जसं आपण कपाशीला फुली मारून लागवड करतो तसं तूर पेरल्यानंतर आपण खतं त्याला ज्या ठिकाणी उगवून आले त्या ठिकाणी स्पॉटला रिंग करून आपण खतं दिले पाहिजेत. खतं कधीबी जास्त देऊन आपण जर नुसतीच फेकून दिली तर ती खतं सगळी वाया जातात. खतं कधीबी आपण योग्य वेळी योग्य ठिकाणी दिली पाहिजेत. आपण काय करतो की पेरल्यानंतर उगवल्यावर खतं विस्फोडून टाकतो, ती सगळी खतं वाया जातात. कधीबी आपण जी अशी रुंद किंवा लांब अंतरावर पिकं लावतोय त्याला आपण काटेकोरपणे खतं द्यायला पाहिजेत.
तुरीचं तुम्हाला 15 क्विंटल उत्पादन जर घ्यायचं असेल तर आत्ता मी सांगितलेलं काटेकोर पद्धतीचे नियोजन करायला पाहिजे. अंतर तर योग्य असलंच पाहिजे, नाहीतर तुमचं उत्पादन येणार नाही. जास्त अंतर झालं असेल, दाट झालं असेल, त्या ठिकाणी विरळणी केली पाहिजे, उपटून काढले पाहिजेत मधले तुरीचे ठोंब आणि योग्य अंतर राखले पाहिजेत. आता खतं देताना तुरीसारख्या पिकाला मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण एक DAP ची बॅग, 10 किलो गंधक आणि इतर मायक्रोन्युट्रिएंट जर द्यायचे असेल तरी आपण देऊ शकतो. विशेष करून फेरस ज्या ठिकाणी कमी आहे ते देऊ शकता. बोरॉनची कमतरता जर असेल तर बोरॉन आपण 2 किलो बोरॅक्स आपण पेरणीच्या वेळी देऊ शकतो. तर अतिशय साधी सोपी पद्धत म्हणजे आपण एक गाडीभर चांगलं कुजलेलं शेणखत घ्या. बैलगाडीची जी आपण गाडी म्हणतो त्या गाडीभर चांगलं कुजलेलं शेणखत घेऊन त्याच्यामध्ये DAP आणि गंधक 50 किलो DAP आणि 10 किलो गंधक हे डेपो लावून ठेवा. 7 दिवस ह्याच्यामध्ये डेपो लावल्यानंतर हे खत हलवून आपण ज्या ठिकाणी तूर उगून आले त्या शेजारी रिंग पद्धतीने तुरीचे शेजारी आपण अशा गोल रिंग घ्या आणि त्या ठिकाणी हे खत द्या. त्याचा फायदा त्या पिकाला जास्त होतो. तर ही खतं ज्या स्पॉटला दिली तर त्याचा अतिशय जास्त फायदा होतो. आता तूर लावताना आपण एका जागी जर टोकन पद्धतीने करणार असू तर 5x2 फूट या अंतरावर एका जागी 2 बी टोकायचे आणि उगवून आल्यानंतर त्यातला 1 बी आपण खोडून काढायचं आणि 1च राखायचं. त्याच्यानंतर उगवून आल्यानंतर पीक जर योग्य वाढ असेल तर आपण युरियाची सारखी मात्रा द्यायची नाही, परंतु वाढ कमी असेल तर युरिया 25 किलो 1 महिन्याचं पीक झाल्यानंतर आपण द्यावं. ते बी पाण्याच्या पाळी बरोबर, पाणी नसेल तर युरिया द्यायचा नाही, किंवा पाऊस पडला योग्य असेल तर त्यावेळी युरिया आपण 25 किलो 1 एकरासाठी देऊ शकतो. जी उंच वाढणारे वाण आहेत गोदावरी 711 पी के वासलेशा याचे आपण साधारणपणे 55 दिवसाचं पीक झाल्यानंतर एक शेंडा कडचे जी शेंडा आहे तो आपण काढायचा, त्याला आपण निपिंग म्हणतो. तर शेंडा आपण खोडून घ्यायचा, त्याच्यामुळे काय होईल की त्याची शाखीय वाढ चांगली होईल आणि त्याचा फायदा पिकाच्या वाढीसाठी जास्त होईल. दुसरा, ज्यावेळी पीक 50% फुलवण्यात येतं म्हणजे निम्मी फुलं उमलले तर निम्मी अजून कळ्या होत आहेत, त्यावेळी त्या पिकाला 1% पोटॅशियम नायट्रेट म्हणजे 13:0:45 100 लिटर पाण्यामध्ये 1 किलो, 200 लिटर पाणी जर असेल तर 200 लिटर पाण्यामध्ये 2 किलो 13:0:45 आणि सूक्ष्म अन्नद्रव्य घटक असणारे कॉम्बी नावाचं जे मायक्रोन्युट्रिएंट आहे ते 200 ग्रॅम 200 लिटर पाण्यामध्ये घेऊन आपण फवारणी केल्यास त्याचं फुलं लागण्याचं प्रमाण चांगलं येतं. फुले जास्त लागतात आणि फुलगळ आणि जे कळीगळ आहे किंवा शेंगागळ आहे ही थांबते, त्यामुळे त्याला फवारणीतून खतं दिली तर तो फायदा मिळतो. त्याचा फायदा दुसरा असा आहे की ज्यावेळी आपण ही फवारणीतून खतं देतो ज्यावेळी पावसाचा ताण पडतो, समजा 1 ऑगस्टपासून 30 ऑगस्टपर्यंत पाऊस झालाच नाही तर आपण पाऊस ज्या 5 दिवसापासून थांबला आहे त्या दिवसानंतर 15व्या दिवशी आपण पोटॅशियम नायट्रेट 1% या प्रमाणात जर त्याच्यावर फवारणी केली तर त्या पिकाच्या पाण्याचे ताण सहन करण्याची क्रिया वाढते, फवारणीतून त्याला अन्नद्रव्य पण मिळतात आणि ते पीक तिथून पुढे 15 दिवस पाण्याचा ताण सहन करतं. याच्या फवारणे आपल्याला ज्यावेळी पीक ताणात असतं, सोयाबीन असेल, तूर असेल, उडीद असेल, मूग असेल, इतर बाजरी मकासारखी पिकं असतील, त्याला पाण्याचा जर ताण पडला तर त्यावेळी आपण फवारणीतून ही खत अन्नद्रव्य असणारी खतं द्यायला पाहिजेत, त्याचा ताण सहन करण्याची क्रिया वाढते. आता तुरीसारखं जे पीक आहे हे पीक कीड आणि रोगाला फार बळी पडतं, विशेष करून मर रोग. तर मर रोग हा मुळाद्वारे येतो, त्यामुळे मुळांना आपण रोग येऊ नये म्हणून आपण जी खतं घालणार आहे शेणखत असेल तर शेणखतामध्ये ट्रायकोडर्मा हे मिक्स करून द्यायचं, किंवा बीज प्रक्रिया करताना ट्रायकोडर्मा या तुरीच्या मुगाच्या सोयाबीनच्या पिकाला बीज प्रक्रिया तुटून द्यायचा. दुसरं, कीड जास्त प्रमाणामध्ये येते, याला आळी असते शेंगाळी, हे शेंगाची आळी ही फुलऱ्याच्या अवस्थेमध्ये किंवा ज्यावेळी पानं गुंडाळणारी आळी येते, पुढच्या बाजूची पानं आपण गुंडाळून त्याच्यामध्ये जाळी करून आळी राहते, तर त्या अवस्था शक्यतो फुलऱ्याच्या अवस्थेमध्ये जास्त प्रमाणात येते.
तर त्यासाठी त्या किडीचे कामगंध सापळे आपण पिकापासून 1 फूट उंचीवर लावले पाहिजेत. त्याच्यामध्ये ती त्या किडीची गोळी मिळते, त्या सापळ्यामध्ये ती गोळी लावून जर आपण त्याच्यामध्ये त्याचे पतंग पकडले तर आपल्याला किडीचं नियंत्रण करणं सोपं होतं. मग हे कामगंध सापळे एका एकरामध्ये किमान 4 ते 5 या प्रमाणामध्ये लावायचे, जास्तीत जास्त 10 आपण हे कामगंध सापळे लावू शकतो. या कामगंध सापळ्यामध्ये जर कीड येऊन पडली, म्हणजे त्याचे पतंग येऊन पडले, त्याच्यावर लक्ष आपण जर रेग्युलर ठेवलं तर आपल्याला त्या किडीपासून अंडी, अंड्यापासून अळी निर्माण होणारे याचा अनुमान आत्ताच लावता येतो. म्हणून शक्यतो फुलरा अवस्थेच्या आधी हे सापळे आपण लावायचे. हे सर्व पिकामध्ये सोयाबीन, तूर, उडीद, बाकीचे तुमचे ज्वारी असेल, बाजरी असेल, ह्या सगळ्यामध्ये त्या त्या किडीचे आपल्याला सापळे लावता येतात. या सापळ्यामध्ये पतंग येऊन पडलेले दिसले की आपण त्याचे अंडी नियंत्रण, अंडी आपण जी घालते आळी पतंग, त्या पतंगाचे अंडी नष्ट करण्यासाठी 5% निंबोळी अर्क किंवा 10,000 PPM निंबोळी अर्क याची फवारणी करायची. त्याच्यानंतर जर अळी छोट्या अवस्थेमध्ये जर दिसत असेल तर विषाणूग्रस्त अळ्यांचं द्रावण, ज्याला आपण HNPV म्हणतो, HNPV हा जसा कोरोना विषाणू होता हा एक मानवाकडून दुसऱ्या मानवाकडे जात होता, तसा हा HNPV व्हायरस आपण त्याच्यामध्ये फवारला तर तो एका अळीकडून दुसऱ्या अळीकडे प्रसार होतो आणि अळी विषाणूग्रस्त होऊन व्हायरस होऊन मरते. तर ते HNPV 500 अळ्यांचं द्रावण जर आपण घेतलं तर ते 200 लिटर पाण्यामध्ये 200 मिली HNPV प्लस त्याच्यामध्ये 50 मिली कपड्याची पांढरी, जी नीळ असते पांढऱ्या रंगाच्या कपड्यासाठी आपण नीळ वापर, ते नीळ आणि आपली कोंबडीची अंडी जी आहे त्या अंड्यांचा पांढरा बलक, किमान 4 अंड्यांचा पांढरा बलक त्याच्यामध्ये मिक्स करून जर आपण HNPV फवारला तर जैविक पद्धतीने अळ्यांचं नियंत्रण होतं आणि ते आपण केमिकलचा वापर टाळण्यासाठी केलं पाहिजे. ज्यावेळी एका मीटरमध्ये आपल्याला 3 ते 4 अळ्या मोठ्या झालेल्या जर दिसतील त्यावेळी आपण केमिकलचा फवारणा करू शकतो. मग केमिकलमध्ये आपण एमामॅक्टिन बेन्झोएट किंवा क्लोरलॅन ट्रॅनिप्लोर हे कीटकनाशक आपण फवारणी करू शकतो. तर हे ज्यावेळी जास्त अळ्यांचा प्रादुर्भाव होईल त्यावेळी हे कीटकनाशक फवारलं पाहिजे. त्याचा फायदा हा आपण योग्य प्रमाणात योग्य वेळी जर कीड नियंत्रण केलं तर निश्चित होतो. तर ह्या फवारण्या जर योग्य प्रमाणात केल्या तर तुरीचं उत्पादन आमकास आपण 15 क्विंटलपेक्षाही जास्त काढू शकतो. त्यासाठी योग्य वाणाची निवड करण्याची गरज आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे जे खत नियोजन आहे ते जर केलं तर निश्चित आपण येणाऱ्या काळामध्ये तुरीचं आमकास चांगलं उत्पादन घेणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं जसं तूर आहे तसं पूर्ण महाराष्ट्रामध्ये सोयाबीनची शेती जास्त प्रमाणात होते. तर सोयाबीनसाठी आपल्याकडे वेगवेगळ्या भागातील योग्य वेगवेगळे वाण आहेत. तर शेतकरी बांधवांना महत्त्वाचं विनंती करेन की पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर आपण सोयाबीनची शेती करत असाल तर महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेले आपल्याकडे नवीन वाण आहे तर त्या वाणाची आपण पेरणी करू शकता. तर याच्यामध्ये फुले धुर्वा, फुले संगम, फुले किमया किंवा फुले कल्याणी हे 4 वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेले अतिशय चांगले आणि उत्पादन जास्त देणारे वाण आहेत. हे तांबेराला बळी पडत नाहीत आणि शेंगा याला खालूनपासून वर लागतात. आणि विशेष म्हणजे शेंग काढणीच्या वेळी पाऊस जर आला तरी त्या शेंगा उलत नाहीत, त्याचं फुटण्याचं प्रमाण बिलकुल नाही. तर असे वाण आपण निवडायला पाहिजे. ज्यांना जास्त कालावधीचं वाण पाहिजे त्याच्यामध्ये फुले दुर्वा आणि फुले संगम KDS 726 आणि KDS 992 हे 2 वाण आपल्याला शिफारसित केलेले आहेत. त्याच्यानंतर KDS 753 फुले केमिया आणि DS 228 म्हणजेच फुले कल्याणी या बियाण्याची आपण निवड करू शकतो. त्याचबरोबर
मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांनी विकसित केलेले MAUS चे जे जे वाण आहेत ते वाण त्या त्या भागासाठी उपयुक्त आहेत. त्यांनी मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेले वाण त्या ठिकाणी निवडले पाहिजेत. त्याची बियाणे आपण घेऊन पुन्हा पुन्हा वाढवू शकतो. MAUS 71 हा प्रचलित वाण जास्त प्रमाणात मराठवाड्याच्या भागातील शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे. आणि आत्ता नवीन रिलीज झालेले वाण पण उपलब्ध असेल तर आपण घेऊ शकता. ते विक्रीसाठी आता उपलब्ध झालेले आहेत. सोयाबीनचं पेरणी करताना आपण धुंद गादीवाक्यावरच पेरणी करावी. याचा फायदा असा आहे की ज्यावेळी परतीचा पाऊस येतो त्यावेळी पाणी जर त्याच्यामध्ये साठून राहिलं तर 3 तास जर पाणी साठून राहिलं तर सोयाबीनचं पीक मरतं. बीज प्रक्रिया रासायनिक खतं हे आपण सगळे वापरू परंतु पाणी साठून राहिलं तर पीक मरेल. म्हणून कधीही सरीवरंबा पद्धत किंवा रुंद गादीवाफा पद्धतीने आपल्याला या पिकाची लागवड करण्याची गरज आहे. तर अभियांत्रिकी विभाग डॉक्टर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांनी विकसित केलेले BBF यंत्र हे त्याची प्रात्यक्षिक पण झाले आहेत. तर त्या BBF यंत्राच्या साह्याने जर तुम्ही त्या भागात करणार असाल परभणी लातूर बीड उस्मानाबाद किंवा नांदेड या भागातल्या शेतकऱ्यांना जर सोयाबीन लागवड करायची असेल तर त्यांनी अभियांत्रिकी विभागामध्ये डॉक्टर स्मिता सोळंकी या मॅडमशी संपर्क करा. त्यांच्याकडे BBF ची ट्रॅक्टर चलित आहेत बैलचलित अवजारं आहेत. तर एकावेळी पेरणी पण होते BBF चा वरंबा पण तयार केला जातो आणि त्याच्यासोबत मी सांगितलेलं जे स्टाम्प नावाचं तणनाशक आहे किंवा पेंडिमिथलिन तणनाशक आहे हे तणनाशक त्याच्यामध्ये एकावेळी फवारणी केलं जातं. म्हणजे एका दगडामध्ये 3 पक्षी आपण मारू शकतो. खत देणं पेरणं आणि तणनाशक मारणं आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये ती सरी तयार होणे BBF ची हे सगळं काम त्या अवजारामार्फत होतं. तर आपण नक्की तशा अवजारांचा वापर केला पाहिजे. ती अवजारं किंवा महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी BBF चा प्रसार झालेला आहे BBF यंत्र हे आपण घेतली पाहिजेत आणि त्याचा वापर करून सोयाबीनची पेरणी केली पाहिजे. सोयाबीनची पेरणी करताना कधी 18 इंचाच्या खाली करायची नाही. 18 इंचापेक्षा जास्त जर अंतर असेल तर सोयाबीनच्या पिकामध्ये दाट लागवड होऊन त्याच्यामध्ये शेंगा लागत नाही. म्हणून कमीत कमी 20 ते 22 किलो बियाणं आपण 18 इंचाच्या सहाय्यानं जर पेरणी केली तर निश्चित त्याचं उत्पादन चांगलं येतं. त्यासाठी कीड नियंत्रण रोग नियंत्रण हे योग्य प्रमाणात करता येईल. शक्यतो फुलाच्या अवस्थेमध्ये तांबेरा येण्याची शक्यता असते किंवा येलो मोझॅक नावाचा व्हायरस हा गेल्या वर्षी जास्त प्रमाणामध्ये आला होता. तर हा मोझॅक व्हायरस ज्यावेळी पाणी जास्त दमट वातावरण आहे आणि रस शोषक किडीचा प्रादुर्भाव जास्त आहे त्यावेळी हे येतं. तर रस शोषक किडींच्या नियंत्रणासाठी आपण बियाण्याला गावचोची प्रक्रिया म्हणजे तूर उडीद कपाशी या पिकासाठी गावचोची प्रक्रिया आपण करून जर लागवड केली तर शक्यतो विषाणू हा फैलावत नाही मोझॅक हा कमी होतो. किंवा ज्यावेळी हिरवीगार पानं आहेत त्यावेळी आपण रस शोषक किडीसाठी इमिडॅक्लोप्रिडची एक फवारणी जर केली तर निश्चित या जे काय रसशोषक किडीपासून जो विषाणू फैलाव होतो तो निश्चित थांबवला जाईल. तर त्यासाठी रसशोषक किडींचं नियंत्रण किंवा कोळीचं नियंत्रण वाईट ज्याला आपण म्हणतो ते जर नियंत्रण केलं तर विषाणू हा फैलणार नाही. एलोवेन मोझॅक गेल्या वर्षी सोयाबीनमध्ये खूप आला होता तो येऊ नये म्हणून आत्ता काळजी घेण्याची गरज आहे. अन्यथा तो रोग जास्त फैलावला तर सोयाबीनच्या पिकात नुकसान होईल. तर त्यासाठी गवचोची बीज प्रक्रिया आणि रस शोषक किडींच्या फवारण्या आपल्याला करण्याची अतिशय गरज आहे. तर आपल्याला सोयाबीन उत्पादन चांगली येईल. सोयाबीन शक्यतो काढणीच्या वेळी आपण वेळ करू नये. काढताना 50% पानगळ झाल्यानंतर आपण कापणी केली तरी सोयाबीनची उगवण क्षमता टिकते किंवा ते फुटण्याचं प्रमाण आहे त्याची टर्पलं त्याच्यावरती जाण्याचं जे प्रमाण आहे ते थांबलं जाईल. म्हणून कधीही काढताना पण योग्य वेळी आपण केलं पाहिजे आणि बियाणं त्याचं साठवताना एकावर एक 3 पेक्षा जास्त पोती त्याच्यावर ठेवायची नाही. म्हणजे ते टर्पल सटकतील किंवा टर्पल खालच्या जे पोती आहेत त्याच्यातले टर्पल निघून ते सोयाबीन उगवण क्षमतेमध्ये मार देतं. तर 50% फुलरामध्ये कापून आपण हे बियाणं वाळवून एकावर एक 3 फक्त पोती ठेवून साठवलं
तर पुढच्या वर्षी बियाण्यासाठी सोयाबीन आपल्याला राखता येतं. तर आत्ता सोयाबीनच्या बियाण्याची जर कमतरता असेल, उडीदच्या बियाण्याची कमतरता असेल, तर शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण हे बियाणे गेल्या वर्षी जर योग्य असतील तर त्याची उगवण क्षमता तपासून बीज प्रक्रिया करून जरी पेरली तरी आपल्याला निश्चित उत्पादन चांगले येणार आहे. बियाण्यावर आपल्याला खर्च करण्याची गरज नाही, घरच्या घरी आपण बियाणं करू शकतो, ते बियाणं आपण पुन्हा पुन्हा वापरू शकतो. तर आपण कधीही हे समजून घ्या एवढंच मी तुम्हाला सांगतो. बरेचसे प्रश्न आहेत, मी मक्याविषयी तुम्हाला पुढच्या सत्रामध्ये स्पेशल माहिती देणार आहे, परंतु खरीपातली ही जी महत्त्वाची चार पिकं होती त्याच्यावर मला जास्त बोलावं असं वाटलं म्हणून मी आज तुमच्यासाठी हे सेशन आवर्जून ठेवलेलं आहे. ह्याच्यामध्ये कोणाचे काही प्रश्न असतील तर आपण अवश्य विचारा, एवढंच विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. हां, राहुल पाटील आपला प्रश्न आहे की सोयाबीन पिकात बीज प्रक्रिया मध्ये कीटकनाशक उपयुक्त असतात का? तर निश्चित, आत्ता मी तुम्हाला एक 2 मिनिटापूर्वी सांगितलं की याच्यामध्ये गावचो हे जे कीटकनाशक आहे याची बीज प्रक्रिया आपल्याला मोजायक येऊ नये यासाठी आत्ता करण्याची गरज आहे. गावचो 5 मिली प्रति किलो बियाणे याप्रमाणे आपल्याला प्रक्रिया करावी लागेल, किंवा त्याची 50 मिलीची बॉटल मिळते ती 30 किलो बियाण्यासाठी आपण बीज प्रक्रियेसाठी पुरेशी आहे सोयाबीनसाठी. पावसाळी कांदा बियाण्यासाठी बीज प्रक्रिया कोणती? तर पावसाळी कांद्यासाठी केमिकलमध्ये आपल्याला गावचो आणि एव्हरगोल्ड एक्सटेंड नावाचं कीटकनाशक आणि बुरशीनाशक येतं, तर त्या दोन्हीची आपल्याला बीज प्रक्रिया करायची आहे. अतिशय महत्त्वाची प्रक्रिया जी आहे कारण त्याच्यामुळे कीडमुक्त आणि रोगमुक्त कांदा राहतो. तर पेरताना कांद्याचं बियाणं जे आहे ते शक्यतो गादी वाफ्यावर, सपाट वाफ्यावर कधी पेरायचं नाही, अन्यथा उगवणवर मार बसेल. पेरताना योग्य अंतर आणि योग्य प्रकारच्या अवजाराने आपण पेरणी करावी. बियाणं आता महाग आहे, यावर्षी बियाणं शॉर्टेज आहे. ज्यांना बियाणं आहे त्यांनी 1 ते 1.5 किलो बियाण्यामध्ये एकर आपण योग्य प्रमाणे पेरू शकतो, परंतु ते अंतर योग्य राखून किंवा रोपं तयार करून आपण जरी लावलं तरी चालेल, पण त्याला बीज प्रक्रिया गावचो आणि एव्हरगोल्ड एक्सटेंट याची करा, त्याचा फायदा कांद्याच्या पिकासाठी होईल. गेवड्याची कोणती जात? हां, तर गेवड्यामध्ये वरुण नावाचा महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेलं वाण आहे, वरुण फुले वरुण. तर वरुणचं बियाणं आपण पेरताना 12 इंचाच्या पापरीने पेरायचं आहे. हा 2.5 महिन्यामध्ये निघणारं पीक आहे, तर आपण त्याचं लागवड शक्यतो 54 जमिनी किंवा भारी जमिनीमध्ये करू नये, निचरा योग्य असणाऱ्या जमिनीमध्ये करायला पाहिजे. विशेष करून गेवड्याचं पीक जे आहे हे सातारा वाई खटाव ह्या भागामध्ये चांगला येतो, किंवा जुन्नर भागामध्ये ज्या ठिकाणी पुरेसा पाऊस आहे त्या ठिकाणी चांगला गेवड्याचं पीक येतं, परंतु इतर भागामधला अनुभव थोडा कमी आहे, त्याला उत्पादन त्याप्रमाणे चांगले येत नाही. अप्पा शिंदे, आपण ढोबळी मिरचीविषयीची लागवडीची माहिती विचारली आहे, तर भाजीपाल्यासाठी आमचं सेपरेट सेशन राहील. तुम्हाला जर बारामतीजवळ असेल तर बारामतीमध्ये ढोबळी मिरचीसाठीचं कमीत कमी खर्चामधलं शेडनेट हाऊस आणि 7 ते 8 महिने त्याचं उत्पादन घेण्याचं तंत्रज्ञान आहे, ते प्रत्यक्षात आपण येऊन पाहिलं तर आपल्याला अजून सविस्तर मार्गदर्शन करता येईल. मक्यासाठी बीज प्रक्रिया, तर मका पिकासाठी आपल्याला जे हायब्रिड बियाणे येत आहे संजय पाटील साहेब, ते त्याला बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करून येतं, परंतु बियाण्याला बीज प्रक्रिया करताना जीवाणूमध्ये ॲसिडोबॅक्टर, ॲझोटोबॅक्टर, PSB आणि KMB म्हणजे हे ॲसिडोबॅक्टर आणि ॲझोटोबॅक्टर हे नत्र स्थिर करणारे जीवाणू आणि स्पोरस विरघळणारा जीवाणू PSB आणि पोटॅश उपलब्ध करणारा जीवाणू KMB याची बीज प्रक्रिया करा, त्याचा फायदा पिकाला अधिक होतो. तर ते जीवाणूंची प्रक्रिया आपल्याला आवश्यक आहे.
मक्याचे बेस्ट वाण कुठला? संजय पाटील साहेब, मक्याचं वाण मार्केटमध्ये खूप चांगले आहेत. कोणत्याही कंपनीचं वाण आत्ता तरी वाईट नाही आहे. हायब्रिड वाण अतिशय उत्तम आहेत. फक्त त्याचं लागवड तंत्रज्ञान जे आहे ते तुम्हाला पुढच्या आठवड्यामध्ये मी सांगणार आहे. त्या पद्धतीने लागवड करा. एका एकरामध्ये 50 क्विंटल उत्पादन काढण्याचं जे तंत्रज्ञान आहे त्याची माहिती मी तुम्हाला देणार आहे. किंवा कृषी कॅपमध्ये ह्याच्या अगोदर पण एक आमचं लेक्चर झालं आहे, ते जर बघितलं, चिनी तंत्रज्ञानाने हमखास एकरी 50 क्विंटल मका घेण्याचं उत्पादन तंत्रज्ञान ते पाहिलं तर तुम्हाला अजून क्लिअर होईल की आपण मक्याचं उत्पादन कसं घेऊ शकतो. माझ्या माहितीप्रमाणे सगळ्यांचे प्रश्न चांगले होते, योग्य प्रश्न आहेत. सुज्ञ जर काय म्हणून आपण श्रोते असतील तर लेक्चर पण चांगलं झालं असं समजतो, कारण सगळ्यांना चांगल्या गोष्टी समजल्या असतील. प्रश्नावरून समजतं की आपण ऐकणारे फार चांगले शेतकरी आहात, प्रगतशील शेतकरी आहात, आणि निश्चित येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला भरघोस उत्पादन देऊ. वरुण राजाने आपल्यावर कृपा केली आहे. आता तसंच बळीराजासाठी माझ्या शुभेच्छा. आपण येणाऱ्या काळामध्ये भरघोस उत्पादन घेऊन आपल्या आर्थिक उन्नती कराल अशीच अपेक्षा करतो, व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.